विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिस सेट 3.4 यातलं सहावं एक्झाम्पल ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज्ड ऑन अ लँड विच इज ट्रायंग्युलर इन शेप. ट्रीज आर प्लांटेड सच दॅट इन द फर्स्ट रो देअर इज वन ट्री, इन सेकंड रो देअर आर टू ट्रीज, इन द थर्ड रो थ्री ट्रीज अँड सो ऑन. फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज. म्हणजे बघा, असं असेल पहिल्या रो मध्ये एक, मग दुसऱ्या रो मध्ये दोन, मग तिसऱ्या रो मध्ये तीन, चौथ्या रो मध्ये चार, पाचव्या रो मध्ये पाच, असे 25. ओके, आपल्याला टोटल नंबर ऑफ ट्रीज फाइंड आउट करायचे. आता त्या कशा करता येतील? सगळ्यात पहिल्यांदा म्हणायचं ए ऑर फर्स्ट टर्म इज वन, ओके, टी टू इज टू, टी थ्री इज थ्री. नाउ वी हॅव टू फाइंड आउट कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स इज इक्वल टू टी टू मायनस टी वन, टू मायनस वन दॅट इज इक्वल टू वन. कॉमन डिफरन्स झाला, ए झालं. आता टोटल नंबर ऑफ रोज किती आहे? 25. 25 रोज मध्ये किती आहेत ट्रीज ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. टोटल म्हणजे एस. एस एन साठी काय फॉर्म्युला आहे आपल्याला माहिती आहे. एस एन इज इक्वल टू एन बाय टू इन ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन ब्रॅकेट क्लोज डी. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करणार आहे. एन ची व्हॅल्यू आहे 25 बाय टू इन ब्रॅकेट टू इन टू ए. ए ची व्हॅल्यू किती आहे? वन. सो हियर इट इज वन. प्लस एन ची व्हॅल्यू आहे 25, सो अगेन 25 मायनस वन इन टू डी ची व्हॅल्यू आहे वन. आता याला आपण सॉल्व्ह करू. 25 ला 2 ने डिवाइड करता येत नाही, सो असंच राहू देऊ. पूर्ण भाग जात नाही म्हणून बे एक बे, 25 मधून एक गेले 24, 24 गुणिले एक, 24 एका 24च येणार आहे. 25 बाय 2 आणि इथे 2 प्लस 24 म्हणजा 24, म्हणजे 25 बाय 2 इंटू 24 आणि 2 26. दोन्ही भाग देऊ तर उत्तर येईल 23. आता इथे रफ मध्ये करून दाखवते. 25 गुणिले 13, 13 पंचे 65, अशी 5 हत्याले 6, 13 दुणे 6 आणि 6, 13 दुणे 36, 26 आणि 6 32, 325. सो द टोटल नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड इन 25 रोज इक्वल टू 325. सगळ्यात शेवटी तसं स्टेटमेंट सुद्धा टाकायचं. सो टोटल नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड इन 25 रोज इज इक्वल टू 325. ओके, तर अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 3.4 मध्ये तर आपण लास्ट एक्झाम्पल घेतलंच आहे. इथे आपलं अरिथमॅटिक प्रोग्रेशन संपलंय. यानंतर आपण नेक्स्ट चॅप्टर सुरू करण्याआधी आपल्या काही क्लास टेस्ट घेणार आहे.